नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चैनल वर व राज मुद्रा अकॅडमी च्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर मी प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, एक दोन ते तीन दिवसांपूर्वी डीएमईआर विभागाची महाराष्ट्रामध्ये मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। लास्ट डीएमईआर च्या ज्या काही वैकन्सीज आहेत, ज्या जागा आहेत, त्या सन 2013-14 ला निघल्या। त्यानंतर थेट तब्बल 8 ते 7 ते 8 वर्षानंतर आता या ठिकाणी 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। डीएमईआर च्या विविध 59 संवर्ग, विविध 59 संवर्गातील 5155 जागा ज्या आहेत या ठिकाणी वैकन्सीज निघालेल्या आहेत मित्रांनो। आणि यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक जागा या स्टाफ नर्स अधिपरिचारिका यांच्या आहेत, असे इतरही पदे आहेत यामध्ये। अशा एकूण 59 संवर्गातील 5155 जागा आहेत मित्रांनो। या ठिकाणी बघा, डीएमईआर विभागामध्ये तब्बल 7 ते 8 वर्षानंतर ह्या ज्या जागा निघाल्यात मित्रांनो, या संपूर्ण जे काही 59 संवर्ग आहेत, विविध पद आहेत 59 प्रकारची, या सर्व पदांना आवश्यक विषय आहे, एसेन्शियल सब्जेक्ट आहे आणि अतिशय महत्वाचा, तो म्हणजे मराठी व्याकरण व शब्द संग्रह। मराठी व्याकरण व शब्द संग्रह नॉन टेक्निकल ज्या पोस्ट आहेत त्यांना 50 गुणांसाठी आहे आणि ज्या काही टेक्निकल पोस्ट आहेत त्यांना 30 गुणांसाठी या ठिकाणी आहे मित्रांनो। आणि संपूर्ण मराठी व्याकरण व शब्द संग्रहाची आपल्याला या ठिकाणी रेकॉर्डेड व लाईव्ह स्वरूपामध्ये तुम्हाला बॅच मिळणार आहे मित्रांनो, केवळ 499 रुपयामध्ये, 499 ओनली। तर बघा यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, थोडक्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो। आपल्याला डीएमईआर अधिपरिचारिका स्टाफ नर्स डिटेल्स पाहायचं आहे, परंतु तत्पूर्वी अतिशय महत्वाचा मुद्दा जो की आपल्या राजमुद्रा अकॅडमी महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांसाठी घेऊन येत आहे, मराठी व्याकरण व शब्द संग्रहाची ऑनलाईन बॅच या ठिकाणी मित्रांनो, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह, आणि सोबत मध्ये तुम्हाला मोफत कंटेंट मध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत संपूर्ण सामान्य ज्ञान जीके। आता बघा यामध्ये मित्रांनो, आम्ही तुम्हाला 499 रुपयामध्ये मागे मंत्रालय एमपीएससी मंत्रालय गट ब आणि गट क च्या परीक्षेसाठी जी लाईव्ह स्वरूपामध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर बॅच जी घेतलेली आहे, ती रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच मिळणार आहे। त्यामध्ये तब्बल 110 व्हिडिओ आहेत, काही व्हिडिओ 4 तासांचे, 3 तासाचे, 2 तासाचे, मिनिमम व्हिडिओ जो आहे तो 1 तासाचा आहे मित्रांनो। असे 110 व्हिडिओ तुम्हाला मिळतील। व्हिडिओ एकदा ऍपमध्ये तुम्ही डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला इंटरनेट लागणार नाही, ते कधीही आणि कितीही वेळा तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो व्हिडिओ पाहता येतील। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रचंड डिटेल एमपीएससीच्या लेवलच्या ज्या काही नोट्स आहेत, त्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी, आपली परीक्षा जी आहे बघा लक्षात ठेवा टीसीएस घेणार आहे, हे टीसीएस पॅटर्न सहजच कव्हर करणार आपण सहजच। आणि अरे टीसीएस तू कसला भी प्रश्न विचार रे, कसला भी प्रश्न विचार, मी साला झुकेगा नाही बोले तर झुकेगा नाही, सहज सोडणार 101% मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली का सांगतोय, कारण प्रचंड कट टू कट या ठिकाणी बॅच जी आहे ती बॅच शिकवलेली आहे आणि यानंतरही त्यामध्ये व्हिडिओ आपण ऍड करणार आहोत। सोबतच मित्रांनो, संपूर्ण नोट्स आहेत, टॉपिक वाईज नोट्स आहेत, त्यानंतर टॉपिक वाईजच्या एका एका टॉपिकच्या 4-4 प्रश्नपत्रिका आहेत। आता वर्णमालेच्या 4 प्रश्नपत्रिका, भाषा लिपी व्याकरण याच्या 4 प्रश्नपत्रिका, नामाच्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका, अशा प्रत्येक टॉपिकच्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका ह्या पीडीएफ स्वरूपामध्ये आहेत आणि संपूर्ण कंटेंटवर एकत्रित, संपूर्ण घटकांवर आधारित उतार्यासहित मित्रांनो या ठिकाणी 70 पेक्षा अधिक प्रश्नपत्रिका आहेत। सोबतच व्होकॅबलरीवर विशेष जो आहे शब्दसंग्रहावर आपण या ठिकाणी भर दिलेला आहे आणि त्यामध्ये आपण ऑनलाईन टेस्ट सुद्धा चॅप्टर वाईज आणि संपूर्ण घटकांच्या मराठीच्या तुम्हाला देणार आहोत मित्रांनो। हे झालं मराठीच्या संदर्भातलं आणि सोबत आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्या राजमुद्रा अकॅडमी या ऍप कडून तुम्हाला मोफत असेल जीके सामान्य ज्ञान, जीके इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, पुरस्कार, क्रीडा, साहित्य या सर्व घटकाचे तुम्हाला व्हिडिओ दिल्या जातील मित्रांनो आणि सोबतच नोट्स सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहेत मित्रांनो जीकेच्या, आणि जीकेच्या सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट ऍपवर उपलब्ध आहेत मित्रांनो। लक्षात ठेवा मित्रांनो, हे पूर्ण कॉम्बो तुम्हाला मिळणार आहे केवळ फक्त आणि फक्त डीएमईआरच्या विद्यार्थ्यांसाठी टीसीएस पॅटर्न अनुसार प्राध्यापक दिनेश कदम पाटील सर घेऊन आलेत केवळ 499 रुपयामध्ये संपूर्ण मराठी व्याकरण व शब्द संग्रहाची ऑनलाईन बॅच
मित्रांनो, जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे. त्या ग्रुपवर विद्यार्थी त्यांच्या शंका ज्या आहेत कुशंका ती विचारू शकतात आणि त्यांना काय आवश्यकता आहे त्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवून ॲपवर टाकण्यात येईल आणि वेळेनुसार लाईव्ह सुद्धा घेण्यात येईल. मित्रांनो, 100% तुमची DMAR विभागातली पोस्ट कशी मिळणार यासाठी राजमुद्रा अकॅडमी ही प्रयत्नशील असेल मित्रांनो. आणि TCS पॅटर्ननुसारच तुम्हाला टोटल प्रश्नपत्रिका या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत आणि GK जे आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऍप बघा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे लिंक दिलेली आहे त्वरित 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 लवकर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याला क्लिक करा आणि ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करू शकता. लक्षात ठेवा मित्रांनो, याची फीस 2000 रुपये आहे, परंतु आपण DMAR विद्यार्थ्यांसाठी खास ऑफरद्वारे केवळ 499 रुपयांमध्ये उपलब्ध करून देत आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्ही लगेच जे आहे ते ऍप डाउनलोड करून ही बॅच परचेस करू शकता. ही ऑफर केवळ 20 मे पर्यंत आहे मित्रांनो, उद्याच्या नंतर मिळणार नाही. याची फीस 1499 रुपये होईल मित्रांनो. तर मित्रांनो, हे झालं माझ्याविषयी आणि DMAR विभागामध्ये प्रत्येक पोस्टला मराठी व्याकरण दिलेलं आहे, कट टू कट या ठिकाणी शिकवलेलं आहे मित्रांनो. हे झालं माझ्या ऍप संदर्भातलं. आता वळूया महत्वाच्या विषयाकडे. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे प्रामुख्याने अधिपरिचारिका अर्थात स्टाफ नर्स यांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की स्टाफ नर्सच्या एकूण जागा किती आहेत, स्टाफ नर्सची परीक्षा कोण घेणार आहे, संपूर्ण कट टू कट डिटेल माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता. तर बघा मित्रांनो, 5155 जागांपैकी 4123 जागा या स्टाफ नर्सच्या आहेत. तर यामध्ये आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून बघा संपूर्ण जाहिरातीचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत. डिटेल तिन्ही विभागातलं सांगतोय मी, त्याच्या पात्रता काय आहेत, अभ्यासक्रम काय आहे आणि नेमकी तयारी कशी करायची, या सर्व गोष्टींचा इत्यंभूत आढावा जो आहे तो प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत मित्रांनो. तर बघा या ठिकाणी स्टाफ नर्समध्ये प्रामुख्याने 3 म्हणजे डिपार्टमेंट एकच आहे DMAR, परंतु त्याच्या शाखा ज्या आहेत त्या 3 आहेत. त्यामध्ये पहिले बघा, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन याच्या 3974 जागा आहेत. त्याचा डिटेल आढावा या ठिकाणी आपण घेणार. SC ST OBC NTC NTD SBC EWS अँड ओपन माजी सैनिक सर्वांना किती किती जागा येतील त्याचा डिटेल आढावा या ठिकाणी घेणार. लक्षात ठेवा, सर्वाधिक जागा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन 3974. त्यानंतर बघा, दुसरा जो विभाग आहे यामध्ये तो आयुष संचालनालय आणि आयुष संचालनालयाच्या जागा आहेत 146. अँड देन आफ्टर तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे मानसिक स्वास्थ्य केंद्र पुणे आणि याच्या एकूण जागा आहेत 3. तर या एकत्रित जर आपण टोटल केली 3974 प्लस 146 प्लस 3 अशा मिळून टोटल स्टाफ नर्सच्या जागा आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी मेगा भरतीची जाहिरात नव्हती मित्रांनो. एकाच पदाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आणि खूप सुंदर अपॉर्च्युनिटी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही फक्त राजमुद्रा अकॅडमी या ऍप सोबत आणि कदम सर सोबत राहा, तुमची पोस्ट 100% आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, जे स्टाफ नर्सची तयारी करताय, मला तुम्ही फक्त तुमचा 1 महिना द्या, मी तुम्हाला तुमची पोस्ट देईल गॅरंटीने सांगतो. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणले होते, तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. प्राध्यापक कदम सर म्हणतात की तुम्ही मला फक्त तुमचा 1 महिना वेळ द्या, मी तुम्हाला स्टाफ नर्सची पोस्ट मिळवून देईल मित्रांनो. तर लक्षात ठेवा, एकूण टोटल जागा आहे 4123. तुम्ही फॉर्म भरताना संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन यात सुद्धा भरू शकता, आयुष संचालनालय किंवा मानसिक स्वास्थ्य केंद्र पुणे याच्यात सुद्धा भरू शकता, किंवा तिन्ही फॉर्म भरू शकता. परंतु फॉर्म भरताना तुम्हाला 3 वेगवेगळे सेपरेट या ठिकाणी फॉर्म भरावे लागतील मित्रांनो. अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे, काही अडचण असेल स्टाफ नर्स संदर्भात तर मला तुम्ही फोन करू शकता मित्रांनो. तर बघा या ठिकाणी हे डिटेल्स जे आहे ते आता आपल्याला या ठिकाणी संपूर्ण जाहिरातीचं एकत्रित मित्रांनो पाहायचं आहे. 3 विभागामध्ये एकत्रित, जे विभाग एकच आहे मुख्य, परंतु 3 ठिकाणी याच्या जागा आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, संचालनालय वैद्यकीय व शिक्षण 3974 जागेचं संपूर्ण या ठिकाणी वर्गीकरण आपण पाहूया. बघा आता DMAR विभागामध्ये जे काही स्टाफ नर्स आहे त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या
संचालनालय वैद्यकीय शिक्षण 3974 जागा आहेत. याचा सविस्तर वर्गीकरण पाहणार मित्रांनो. यामध्ये स्पेशली जे महिला उमेदवार आहेत, स्पेशली ज्या स्टाफ नर्स महिला आहेत, त्यांनी लक्षात ठेवा, फॉर्म भरताना जर भली तुमच्याकडे 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट फ हे आवश्यक असते, परंतु शासनाच्या नवीन जीआर नुसार 4 मेचा हा जीआर आहे, तो जीआर माझ्याजवळ उपलब्ध आहे, तो आपण आपल्या ऍपवर सुद्धा टाकलेला आहे आणि ग्रुपवर सुद्धा टाकलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, जे विद्यार्थी स्पेशली स्टाफ नर्स या पदाची तयारी करणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आमचा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. स्पेशल डीएमईआर स्टाफ नर्स मटेरियल ग्रुप असेल तो मित्रांनो. हां, तर त्या ग्रुपवर सुद्धा आपण तो जीआर टाकलेला आहे, नसेल तर मी तुम्हाला देतो. लक्षात ठेवा, एससी एसटी सोडून बाकीच्या ऑल कॅटेगरींना 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र आपल्याला अगोदर सादर करावं लागत होतं, परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार, नवीन जीआर नुसार, नवीन धोरणानुसार यापुढे कुठल्याही कॅटेगरीतल्या महिलाला 30% नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट फ लागणार नाही मित्रांनो. त्यामुळे ऑब्विसली ऑल महिलांच्या ज्या काही जागा आहेत खुल्या गटातल्या स्पेशली, त्या सर्व कॅटेगरीच्या महिलांना आता मिळणार मित्रांनो. तर पाहूया या ठिकाणी वर्गीकरण. फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारे चुका करू नका मित्रांनो, काही अडचण असेल तर मला फोन करू शकता. तर बघा, सविस्तर वर्गीकरण या ठिकाणी घेत आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी 3974 जागा, त्यामध्ये बघा अनुसूचित जाती, अनुसूचित जाती एसटी एससी साठी या ठिकाणी 338 जागा भरणार, त्यामध्ये सर्वसाधारणला 94 जागा आहेत, 94 वॅकन्सीज इन एससी कॅटेगरी. ओके, स्टाफ नर्स संचालनालय वैद्यकीय व शिक्षण, त्यानंतर महिलांसाठी 101 जागा आहेत, माजी सैनिकांसाठी 51 जागा आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, माजी सैनिक माझ्या माहितीस्तव तरी स्टाफ नर्स खूप कमी क्वचित प्रमाणामध्ये आहेत, 1-2% आहेत. तर हे 51 जागा ज्या आहेत त्या एससी जनरलला या ठिकाणी कन्वर्ट होऊ शकतात मित्रांनो, त्यामुळे बिगेस्ट अपॉर्च्युनिटी आहे विद्यार्थ्यांना. त्यानंतर पदवीधर अंशकालीन ह्या 34 जागा आहेत एससी मध्ये, आणि हे सुद्धा उमेदवार मिळणार नाहीत मित्रांनो, त्या सुद्धा एससी जनरलला जागा मिळू शकतील या ठिकाणी सर्वसाधारणला. त्यानंतर बघा, खेळाडू, खेळाडूला 17 जागा आहेत. खेळाडूसाठी लक्षात ठेवा, गट क चं पद असल्यामुळं आपल्याकडे स्टेटचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, राज्यस्तरीय खेळाडूचं प्रमाणपत्र असलं पाहिजे, आणि विशेष म्हणजे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र असून त्याचं व्हेरिफिकेशन झालेलं असलं पाहिजे मित्रांनो. 17 जागा आहेत खेळाडूच्या. त्यानंतर प्रकल्पग्रस्तच्या देखील 17 जागा आहेत, भूकंपग्रस्तच्या 7 जागा आहेत, अशा 321 जागा ज्या आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत. बाकी जे पदे आहेत ती 338 भरायचे आहेत, बाकी पदे हे दिव्यांगाला या ठिकाणी एससी मधून दिलेले आहेत मित्रांनो. अशा प्रकारे एससीचे 338 जागा आहेत. त्यानंतर एसटी, एसटी अनुसूचित जमाती, अनुसूचित जमातीच्या 1 जागा 321 आहेत, त्यामध्ये स्पेशली सर्वसाधारण 82 जागा आहेत एसटीला या ठिकाणी, मोठ्या प्रमाणात जागा आहेत. त्यानंतर महिलांना 96 जागा आहेत, माजी सैनिक 48, 100% माजी सैनिक मिळणार नाहीत एसटीच्या देखील, या माजी सैनिकाच्या जागा सर्वसाधारणला दिल्या जातील मित्रांनो. पदवीधर अंशकालीन 32 जागा, या सुद्धा जागा मिळू शकतील. खेळाडू 16 जागा आहेत एसटी मध्ये, प्रकल्पग्रस्तला 16 जागा आहेत, भूकंपग्रस्तला 6 जागा आहेत, आणि 296. थोडंसं फास्ट सांगतोय मित्रांनो, ही सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याला तुम्ही मेसेज करू शकता, आणि ही जाहिरात संपूर्ण अभ्यासक्रम वगैरे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो. व्हिडिओ फास्ट मध्ये घ्यायचा आहे, कारण आपल्याला भर द्यायचा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमावर आणि नेमकी तयारी कशी करायची, म्हणून थोडंसं फास्ट मध्ये सांगतोय. व्हीजेए, व्हीजेएला 111 जागा, त्यापैकी सर्वसाधारणला 31 जागा, महिलाला 33 जागा, माजी सैनिक 17 जागा, पदवीधर अंशकालीन 11 जागा, खेळाडूला 6 जागा आहेत, प्रकल्पग्रस्तला 6 जागा आहेत, भूकंपग्रस्तला 2 जागा आहेत, आणि 106 उरलेल्या ज्या 5 जागा आहेत व्हीजेए मधल्या या दिव्यांगाला या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. त्यानंतर एनटीबीला बघा, या ठिकाणी 81 जागा भरायच्या आहेत, त्यामध्ये 23 जागा सर्वसाधारणला आहेत, 24 जागा महिलांना आहेत, 12 जागा माजी सैनिक, या सुद्धा माजी सैनिकच्या जागा जनरलला मिळू शकतील एनटीबीच्या. त्यानंतर पदवीधर अंशकालीन 8, खेळाडू 4, प्रकल्पग्रस्त 4, भूकंपग्रस्त 2, आणि 79 या 4 जागा ज्या आहेत, चार जागा या दिव्यांगांसाठी उपलब्ध असतील एनटीबी मधून. त्यानंतर एनटीसी भजक प्रवर्गाला बघा, 61 पदे भरणार आहे, त्यामध्ये 18 जागा सर्वसाधारण, 18 महिला आहेत, 9 माजी सैनिक,
सहा पदवीधर अंशकालीन, तीन खेळाडू, तीन प्रकल्पग्रस्त, एक भूकंपग्रस्त आणि एकूण 58 त्यामधल्या साधारणतः 3 जागा हा या NTC मधून या ठिकाणी दिव्यांगाला देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर NTDला 44 जागा, ओके, एकूण त्यामध्ये सर्वसाधारण 13, महिला 13, त्यानंतर माजी सैनिक 7, पदवीधर अंशकालीन 4, खेळाडू 2, प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 1 आणि एकूण जागा 42 आहेत. मित्रांनो, संचनालय वैद्यकीय व शिक्षण विभागाचं सांगतोय मी, NTD. SBCला एकूण जागा आहे 209 भरायच्या, त्यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारणच्या 60 जागा आहेत, महिलांसाठी 63 व्हॅकन्सीज आहेत, माजी सैनिक 31, पदवीधर अंशकालीन 21 आहेत, खेळाडू 10, त्यानंतर प्रकल्पग्रस्त 10, भूकंपग्रस्त 4 आणि 199 199 जागा त्यामध्ये उरलेल्या ज्या काही जागा आहेत त्या दिव्यांगासाठी दिलेल्या आहेत SBC मधून. त्यानंतर OBC इतर मागास प्रवर्ग 458 पदे भरायचे आहेत, त्यामध्ये 128 जागा सर्वसाधारण, 137 जागा महिला, 69 जागा ह्या माजी सैनिकासाठी आहेत. 101% इथं माजी सैनिक उमेदवार जे आहेत ती मिळणार नाहीत. मित्रांनो, कन्वर्ट जर केल्या समजा DMERने तर ह्या 69 मधल्या बऱ्याचशा जागा ह्या जनरल OBCला मिळू शकतात या ठिकाणी. त्यानंतर 46 जागा ज्या आहेत त्या पदवीधर अंशकालीन, 23 जागा खेळाडू, 23 जागा परत प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 9 आणि एकूण 435, त्यामध्ये बाकीच्या उरलेल्या जागा OBC दिव्यांग उमेदवारांना देण्यात आल्या. EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शन स्पेशली मराठा जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकूण 397 जागा आहेत, मोठ्या प्रमाणात जागा आहेत EWS मधून देखील. सर्वसाधारणला 110, त्यानंतर सर्वसाधारणला 110 बरोबर आहे, महिला 119, त्यानंतर माजी सैनिक 60, या 60 जागा निश्चितरित्या EWS जनरलला मिळू शकतात. मित्रांनो, 40 जागा पदवीधर अंशकालीन, 20 जागा खेळाडू, 20 जागा प्रकल्पग्रस्त, 8 जागा भूकंपग्रस्त, एकूण 377 उरलेल्या ज्या जागा आहेत या ठिकाणी 377 मधून 397 ज्या आहेत इथपर्यंतच्या त्या बाकीच्या जागा दिव्यांगाला दिलेल्या आहेत. खुल्या गटाच्या सर्वाधिक जागा आहेत, खुल्या गटामध्ये 1954 पदे भरायची आहेत, त्यामध्ये 547 पदे ह्या सर्वसाधारणला आहेत आणि 586 पदे महिलांना आहेत. लक्षात ठेवा, ऑल कॅटेगरीच्या महिला लक्षात ठेवा, फॉर्म भरताना त्या ठिकाणी तुम्हाला खुल्या गटाचे प्रमाणपत्र आहे का असं विचारते त्याला यस करा, कारण या ठिकाणी शासनाच्या नवीन GR नुसार तुम्ही कोणत्याही कॅटेगरीची महिला ही खुल्या गटातल्या महिलांची जागा या ठिकाणी घेऊ शकते. मित्रांनो, त्यामध्ये माजी सैनिकाच्या 293, पदवीधर अंशकालीन 195, खेळाडू 98, प्रकल्पग्रस्त 98, भूकंपग्रस्त 39 आणि एकूण 1856. या ओपनमध्ये सर्वाधिक जागा आहेत, इथल्या सुद्धा माजी सैनिक पदवीधर अंशकालीन ह्या जनरलला जाण्याची दाट शक्यता या ठिकाणी वाटते. मित्रांनो, मला बघा या ठिकाणी बाकी 159 जागा ह्या दिव्यांग उमेदवारासाठी आहेत, त्यामध्ये 53 पदे हे एक हात दिव्यांग असलेले उमेदवार आणि 53 पदे एक पाय दिव्यांग असलेले उमेदवार. त्यानंतर 53 जागा ज्या आहेत 53 LSD म्हणजे विशेष अध्ययन क्षमता, ज्या स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी विशेष अध्ययन क्षमता यांच्यासाठी 53 जागा ठेवलेल्या आहेत. अशा रीतीने सर्वाधिक जे आहे DMER मध्ये स्टाफ नर्स मध्ये अधिपरिचारिकामध्ये, संचनालय वैद्यकीय व शिक्षण मध्ये 3974. लक्षात ठेवा, स्पेशली स्टाफ नर्स मी वारंवार सांगतोय, कारण फॉर्म भरताना आपण चुका करतो आणि त्यानंतर मग रडत बसतो, त्याकरता तुमची चूक होऊ नये म्हणून फॉर्म भरताना भलेही तुमच्याकडे 30% नॉन क्रिमिनियर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र जरी तुमच्याकडे नसेल तरीही शासनाच्या नवीन GR 4 मे 2023 GR नुसार या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीतल्या महिलांना नॉन क्रिमिनियर आता लागणार नाही. मित्रांनो, या संपूर्ण जागा होत्या संचनालय वैद्यकीय व शिक्षण या विभागाच्या. मित्रांनो, आता पुढे फास्ट मध्ये असंच तोंडीत सांगतो, आयुष संचनालय याच्या एकूण 146 जागा आहेत, त्यामध्ये अनुसूचित जाती 20 पदे भरायचे, त्यामध्ये सर्वसाधारण 7, महिला 6, माजी सैनिक 3, अंशकालीन 2, प्रकल्पग्रस्त खेळाडू 1. अनुसूचित जमाती ST 13 जागा, त्यामध्ये 4 सर्वसाधारण, 4 महिला, 2 माजी सैनिक, 1 अंशकालीन प्रकल्पग्रस्त खेळाडू 1, एकूण 13. VJA 4 जागा भरायच्या आहेत, त्यामध्ये 2 सर्वसाधारण, 1 महिला, 1 माजी सैनिक, ओके. त्यानंतर NTB च्या 2 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिला. NTC 5 जागा भरायच्या, 2 सर्वसाधारण, 1 महिला, 1 माजी सैनिक. NTD 2 जागा भरायच्या, 1 सर्वसाधारण, 1 महिला. इमावत 27, त्यामध्ये सर्वसाधारण 10, महिला 8, माजी सैनिक 4, अंशकालीन 3, प्रकल्पग्रस्त खेळाडू 1.
ओके विमा प्र एसबीसी एसबीसीच्या तीन जागा त्यामध्ये दोन जागा सर्वसाधारण एक जागा महिला ईडब्ल्यूएस मध्ये 15 भरायच्या त्यामध्ये सर्वसाधारण 4 महिला 5 माजी सैनिक 2 अंशकालीन 2 प्रकल्पग्रस्त 1 खेळाडू 1 ओके आणि खुल्यामध्ये 55 जागा भरायच्या आहेत आयुष संचालनालयाचं सांगतोय मी आयुष संचालनालयामध्ये खुल्यामध्ये 55 जागा त्यापैकी सर्वसाधारणला 18 महिला 17 8 जागा माजी सैनिक 6 जागा अंशकालीन 3 जागा प्रकल्पग्रस्त 3 खेळाडू अशा एकूण 55 एकूण टोटल 146 आयुष संचालनालयाच्या एकूण जागा 146 लक्षात ठेवा तुम्ही संचालनालय वैद्यकीय व शिक्षण याचा पण फॉर्म भरू शकता आणि आयुष संचालनालयाचा सुद्धा फॉर्म भरू शकता परंतु फॉर्म जो आहे तो तुम्हाला सेपरेट भरावा लागेल प्रत्येक पदासाठी या ठिकाणी जो आहे प्रत्येक विभागामधला तो वेगवेगळा फॉर्म असेल मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो स्ट्रक्चर टाकून आपण घेतला असतं परंतु त्याला खूप वेळ लागला असता म्हणून मी थोडंसं फास्टमध्ये या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर बघा तिसऱ्या ज्या जागा आहेत या ठिकाणी तिसरं जे आहे ते म्हणजे मानसिक स्वास्थ्य केंद्र पुणे याच्या तीनच जागा आहेत या तीन जागेमध्ये दोन जागा सर्वसाधारणला आहेत आणि एक जागा ईडब्ल्यूएस अर्थात इकॉनॉमिकल वीकर सेक्शन आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यासाठी एक जागा आहे म्हणजे तीन ठिकाणच्या जागा आहेत लक्षात ठेवा स्टाफ नर्सचा पहिला विभाग संचालनालय वैद्यकीय व शिक्षण ओके त्याच्या 3974 दुसरं आयुष संचालनालय त्याच्या 146 तो पण तुम्ही फॉर्म भरा आणि तिसरं मानसिक स्वास्थ्य केंद्र पुणे याच्या तीन या तिन्ही जर एकत्रित केलं तर 4123 अशा रीतीचं मोठ्या पदसंख्या या ठिकाणी आहे मित्रांनो आता चर्चा करूया ती म्हणजे आता आपण अभ्यासक्रमावर की नेमका अभ्यासक्रम काय असेल मित्रांनो अभ्यासक्रमाच्या अगोदर थोडंसं पात्रतेवर नजर टाकूया एक्झॅक्ट क्वालिफिकेशन काय आहे स्टाफ नर्स या पदासाठी तर बघा या ठिकाणी जनरल नर्सिंग 3 किंवा 3.5 वर्षाचा हा डिप्लोमा तुमचा असला पाहिजे किंवा बीएससी नर्सिंग डिग्री ही कोर्स तुमचा कम्प्लीट झालेला असला पाहिजे विशेष म्हणजे महाराष्ट्र अधिवास असलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजे आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईचं रजिस्ट्रेशन तुम्ही केल्या गेलेलं असलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी जो ज्यांचा नर्सिंगचा डिप्लोमा झालेला आहे 3 किंवा 3.5 वर्षाचा म्हणतोय मी एएनएम नाही 3 वर्षाचा डिप्लोमा झालेले विद्यार्थी किंवा बीएससी नर्सिंग ज्यांची डिग्री झालेली आहे ती उमेदवार आणि विशेष म्हणजे जे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत आणि ज्यांचं महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जे आहे मुंबई आपलं त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असलं पाहिजे ओके ह्या सर्व पात्रता होत्या सर्वात महत्वाचा मुद्दा अभ्यासक्रम कारण मित्रांनो अभ्यासक्रम आपण एखाद्या पदाचा फॉर्म भरला सर्व गोष्टी केल्या परंतु जर आपल्याला अभ्यासक्रमच माहिती नसेल तर त्याला काहीही अर्थ नाही समजा तुम्हाला जायचंय मुंबईला आणि जर तुम्ही गाडीची पाटीच पाहिली नाही आयुष्यभर जरी प्रवास केला मित्रांनो तरी आपण मुंबईला कधीच पोहोचू शकणार नाही त्यासाठी अभ्यासक्रम म्हणजे नेमकं आपलं काय करायचं कुठपर्यंत जायचं आहे सर्व कंटेंट सब कंटेंट सहित या ठिकाणी मी अभ्यासक्रम तर मित्रांनो सर्वात महत्वाचा टप्पा तो म्हणजे अभ्यासक्रम आणि तो सांगता सांगताच या ठिकाणी व्हिडिओ हा आपला पॉज झाला होता मित्रांनो त्यामुळे पुन्हा करावं लागत आहे ओके तर बघा या ठिकाणी अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने 5 विभाग या ठिकाणी दिलेले आहेत 5 विभाग असतील 5 सेक्शन असतील लक्षात ठेवा 59 संवर्गाची भरती आहे त्याच्यातल्या 57 संवर्गांना हा सिलेबस आहे मित्रांनो ज्या काही टेक्निकलच्या पोस्ट आहेत त्या सर्व टेक्निकलच्या पोस्टला हा सिलेबस असेल प्रत्येक विषयाचं ज्ञान वेगवेगळं आता फार्मासिस्ट असेल तर त्यांना फार्मासिस्टचे 40 क्वेश्चन असतील डीएमएलटी धारक असतील त्यांना डीएमएलटीचे 40 क्वेश्चन असतील आता आपण स्टाफ नर्स आहोत तर आपल्याला आपलं विषय ज्ञान आहे डोमिन या ठिकाणी आहे परंतु बाकीचे विषय हे ॲज इट इज कॉमन आहेत आणि जर दोन पदं सोडली आपली स्टेनोग्राफर आणि वरिष्ठ लिपिक तर त्यांना 25 चौक 100 पॅटर्न आहे तर ओके बघा या ठिकाणी सविस्तर आपण चर्चा करणार आहोत कंटेंट सब कंटेंट सहित मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम तुम्ही अगोदर व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून आपल्याला अभ्यासाला सोपं जाईल आणि निश्चितरित्या आपली पोस्ट मिळेल अरे मित्रांनो ऑनलाईनचा पॅटर्न प्रचंड सोपा आहे फक्त तो थोडासा आपल्याला समजून घेता आला पाहिजे ते जर तुम्ही केलं काम एकदा तर निश्चितरित्या सांगतोय की पोस्ट ही तुमचीच असेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष मित्रांनो मी सांगतो तेवढ्याच फक्त काही गोष्टी करा निश्चितरित्या तुमचा निकाल येईल आणि निकाल आल्यावर पहिला पगार मला मात्र द्या ओके तर या ठिकाणी 5 विभाग त्यामधला पहिला विभाग मराठी व्याकरण व शब्द संग्रह काय आहेत याच्यामध्ये बघा मराठी व्याकरण व शब्द संग्रहाचे प्रश्न संख्या असेल 15 आणि एकूण गुण असतील 30
यामध्ये, आणि यामध्ये त्यांनी पाच घटक दिलेले आहेत ए बी सी डी. पहिला घटक जो दिलेला आहे तो म्हणजे मराठी व्याकरण. आता व्याकरण आपलं कसं बनलं, तर व्याकरण प्रामुख्याने तीन घटकामध्ये, पहिला विभाग वर्ण विभाग, दुसरा विभाग शब्द विभाग, तिसरा विभाग वाक्य विभाग. म्हणजे वर्ण, वर्ण कशापासून बनले, तर वर्ण हे स्वर आणि स्वरादी यांच्यापासून वर्ण बनले. ओके, स्वर अधिक स्वरादी अधिक, या ठिकाणी ऑलरेडी सर्व स्वर हे अक्षर आहेत, स्वरादी अधिक स्वर बरोबर अक्षर आहे, व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर आहे. ओके, द्वित व्यंजन अधिक स्वर बरोबर अक्षर आहे, म्हणजे चला ओके शिकवत नाही, ते सर्व व्हिडिओ मध्ये आहे मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी वर्ण विभाग, त्यानंतर शब्द विभाग, वाक्य विभाग. व्याकरणामध्ये आपल्याला किमान पाच प्रश्न असतील मित्रांनो, त्यामध्ये बघा वर्ण विभागावर प्रश्न असेल एखादा, ओके, त्यानंतर भाषा लिपी व्याकरण यावर एखादा प्रश्न असेल, ओके, त्यानंतर बघा यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याला ए सेक्शन मध्ये मराठी व्याकरण वाक्यरचना. वाक्यरचना म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर, की नेमकं या ठिकाणी वाक्य कसं बनल्या जाते, कसं बनविल्या जाते, ते म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला पाहावं लागेल. केवळ वाक्य, साधे वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य जे आहे, केवळ वाक्य, साधे वाक्य, शुद्ध वाक्य एकच नाव आहेत मित्रांनो, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य हे वेगवेगळे. ओके, एकदम सोपं आहे. उभयनव्य अव्यय ज्या विद्यार्थ्याला जमेल त्याला वाक्याचा प्रकार जमेल, आणि निश्चितरित्या तुम्हाला वाक्याच्या प्रकारावर प्रश्न असेल म्हणजे असेल. आपण या ठिकाणी वाक्याच्या प्रकाराचे शॉर्टकट ट्रिक सगळे दिले आहे. सौकाऊ, स्वरूप बोधक, कारण बोधक, उत्तेज बोधक, संकेत बोधक, या चार पासून बनणारा वाक्याचा प्रकार जो असेल मित्रांनो या ठिकाणी सौकाऊस हे असेल मिश्र वाक्य. समूह एक, न्यूनपरी, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत बोधक, परिणाम बोधक, या चार पासून बनणारा वाक्याचा प्रकार असेल ती म्हणजे संयुक्त वाक्य, कंपाऊंड सेंटेन्स असेल मित्रांनो. आणि हे सर्व वाक्याच्या प्रकारामध्ये तुमचा मार्क कटणार नाही मित्रांनो. ओके, तर बघा यानंतर शब्दार्थ दिले, त्यानंतर प्रयोग हा घटक दिलेला आहे. प्रयोग, प्रयोग बघा मित्रांनो, प्रयोगावर 101% प्रश्न येतो, आणि बरेच विद्यार्थी प्रयोगाला घाबरतात. अरे काय घाबरायचं मित्रांनो, प्रयोग हा नेहमी दुसऱ्यावर करायचा असतो, स्वतःवर नाही. आणि प्रयोगामध्ये प्रामुख्याने इंग्लिशमध्ये ज्याला व्हाईस म्हणतात त्यालाच मराठीमध्ये प्रयोग म्हणतात. प्रयोगामध्ये प्रामुख्याने का प्रयोग जमत नाही, तर आपल्याला व्हर्ब हा जो धडा आहे, क्रियापद हा जो चॅप्टर आहे, हा जमत नाही. त्यानंतर विभक्ती किंवा कारकार्थ जमत नाही, म्हणून प्रयोग जमत नाही मित्रांनो. एकदम सोपा धडा आहे प्रयोगाची. बघा ऍपच्या सुरुवातीलाच आपण प्रयोगाची शॉर्ट ट्रिक्सचा व्हिडिओ ठेवलेला आहे, निश्चितरित्या तो व्हिडिओ बघा मित्रांनो. मराठीमध्ये इथे तुम्हाला 30 पैकी 30 गुण देईल, आणि नॉन टेक्निकलमध्ये 50 पैकी 50 गुण मिळवून देणार, म्हणजे देणार मित्रांनो ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा. ओके, मराठी व्याकरण व शब्द संग्रह 15 प्रश्न 30 गुणांमध्ये आपण आलो. प्रयोग, त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, हे एवढं ए सेक्शन मध्ये दिलं. त्यानंतर बी सेक्शन, बी सेक्शन मध्ये भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी बघा, भाषा बघा, आपण भाषा जी आहे आपले वाक्प्रचार म्हणी हे सुद्धा भाषेचे अलंकार आहेत मित्रांनो. अलंकार आपण का घालतो, कारण एखाद्या समूहा, एखाद्या विवाह सोहळ्याला जात असेल, एखाद्या कार्यक्रमाला जात असेल, आणि त्या ठिकाणी आपण विविध आभूषणे अलंकार घालतो. का? कारण त्या ठिकाणी जो काही जनसमुदाय आहे त्या जनसमुदायामध्ये आपण आकर्षक दिसावं म्हणून. तसंच वाचकाला वाचताना गोडी रुची, अभिरुची निर्माण व्हावी, आणि वाचकाला जे साहित्य सांगायचे आहे ते वाचकाच्या थेट हृदयापर्यंत भिडावं म्हणून तो या ठिकाणी विविध अलंकाराचा वापर करतो मित्रांनो. अतिशय सुंदर आणि प्रचंड डिटेल अलंकार आपल्या ऐपवर उपलब्ध आहे. अलंकार, त्यामध्ये स्पेशली उपमा अलंकार, म्हणी, वाक्प्रचार व अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्द संग्रह, कट टू कट डिटेलमध्ये सर्वसामान्य शब्द संग्रह. शालेय पुस्तकामधलं जसं की 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पुस्तकं हे, आणि ऑनलाईनच्या परीक्षेला जो शब्द संग्रह विचारलेला आहे तो सुद्धा आपण एकत्रित केलेला आहे मित्रांनो. प्रत्येक शब्द संग्रहाच्या धड्यावर स्वतंत्र ऑनलाईन टेस्ट फ्री असेल मित्रांनो. त्यानंतर बघा या ठिकाणी तिसरा घटक दिलेला प्रसिद्ध पुस्तके व लेखक. आता मराठी साहित्य आपलं खूप प्रगल्भ आहे मित्रांनो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठीचं साहित्य आहे, आणि त्या साहित्याचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करता यावा, वापर करता यावा. जसं 1974 साली V.S. खांडेकर, विष्णू सखाराम खांडेकर यांनी ययाती या कादंबरीला आपल्याला साहित्य क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ असलेला पुरस्कार, तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून दिला. म्हणजे असे महत्वाचे महत्वाचे संपूर्ण पुस्तके आपल्याला पाहावी लागतील, आणि त्यांची लेखक. त्यानंतर योग्य जोड्या लावा. आता जोड्या लावामध्ये टोपण नावे, महत्वाचे ग्रंथ, व्यक्ती, गटात न बसणारा, गटात बसणारा, असे. आणि जोड्या लावामध्ये जसं की आता बघा, रानकवी, रानकवी कुणाला म्हणतात, तर नाधो महानोर यांना म्हणतात. राजकवी, राजकवी कुणास म्हणतात, तर भारा तांबे यांना म्हणतात. अशा रीतीचं मराठीचं मटेरियल, ऑल कंटेंट, सब कंटेंट आपण या ठिकाणी चर्चा केली मित्रांनो. संपूर्ण मराठी व्याकरण जे आहे तुम्हाला या ठिकाणी ऍपवर उपलब्ध आहे, डिटेलमध्ये आहे प्रचंड मित्रांनो. आणि केवळ नाममात्र 499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. संपूर्ण कट टू कट प्रचंड डिटेल शिकवलेलं
मराठी व्याकरणाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, कधीही आणि कितीही वेळा तुम्ही पाहू शकता मित्रांनो. संपूर्ण नोट्स उपलब्ध आहेत, चॅप्टर वाईज नोट्स उपलब्ध आहेत, आणि विशेष म्हणजे प्रत्येक घटकाची वेगळी नोट्स, त्याच्यानंतर लगेच त्याचे एका एका धड्याचे तीन तीन चार चार पेपर आहेत मित्रांनो. आणि संपूर्ण घटकांचे सुद्धा पेपर आहेत, शब्दसंग्रहाच्या नोट्स आहेत, त्यानंतर ऑनलाईन टेस्ट सुद्धा प्रत्येक चॅप्टरच्या आपण देणार आहोत मित्रांनो. आणि एकत्रित सुद्धा निश्चितरित्या तुमचा मराठीमध्ये मार्क जाणार नाही याची मला खात्री आहे मित्रांनो. त्याची फीस केवळ 499 रुपये आहे, याचा पुरेपूर तुम्ही लाभ घेऊ शकता. नेक्स्ट कंटेंट जो आहे, दुसरा सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरणामध्ये सुद्धा सेम आहे, 5 घटकामध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. पहिला घटक ग्रामर. ग्रामरामध्ये आपल्याला पूर्णतः ग्रामर करावं लागेल, व्याकरण करावं लागेल. त्याच्यानंतर सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ओके. त्यानंतर पंचुएशन मार्क्स आणि टेन्स, एवढे इंग्लिशच्या ए सेक्शन मध्ये दिलं. बी सेक्शन मध्ये व्होकॅबलरी, युजेस ऑफ ऍडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन, म्हणजे प्रोव्हर्ब्स जे आहेत, म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग, हे सर्व कंटेंट. इंग्लिशचे सुद्धा काही कंटेंट आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मित्रांनो या मराठीच्या बॅचवर तुम्हाला आपण देत आहोत. काही नोट्स जे आहेत त्या इंग्रजीच्या आहेत मित्रांनो. फिलिंग द ब्लँक्स इन द सेंटेन्स, वाक्य पूर्ण लिहायचं असते, वाक्य फिलिंग द ब्लँक्स जे आहे रिकाम्या जागा या ठिकाणी भरायच्या असतात. सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर, वाक्याच्या ज्या काही रचना आहेत त्या रचना या ठिकाणी असायला पाहिजे. ए बी सी डी असं 5 सेक्शन मध्ये इंग्लिश व्याकरण दिलेलं आहे. इंग्रजी व्याकरणाच्या बऱ्याचशा ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो ते आपण ॲपवर ठेवलेले आहेत, ते म्हणजे अगदी निःशुल्क रीतीने मित्रांनो. पुढचा विषय जो आहे तो यामधला, तो म्हणजे प्रामुख्याने जी के. जी के मीन्स सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञान मध्ये बघा त्यांनी या ठिकाणी जवळपास 9 घटकामध्ये डिव्हायडेशन केलं, 9 ते 10 घटकामध्ये. पहिला घटक जो आहे तो म्हणजे करंट अफेअर्स. करंटवर प्रश्न असेल आणि करंटमध्ये इंडिया अँड महाराष्ट्र, म्हणजे भारत आणि महाराष्ट्रामध्ये जे महत्वाच्या चालू घडामोडी आहेत या चालू घडामोडी आपल्याला माहीत असल्या पाहिजे मित्रांनो. त्यानंतर बघा इंडियन हिस्ट्री, विशेष म्हणजे मित्रांनो आपण रोज डेली रोजच्या चालू घडामोडी डे बाय डे रोज ॲपवर उपलब्ध केलेले आहेत मोफत मध्ये. ओके मित्रांनो, केवळ 499 फीस मध्ये तुम्हाला इंग्रजीच्या काही नोट्स, जीकेच्या ऑन नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर बघा इंडियन हिस्ट्री. इंडियन हिस्ट्री मध्ये स्पेशली आधुनिक भारताचा इतिहास, युरोपियन सत्तेचं आगमन ते भारतातून ब्रिटिश जाण्यापर्यंत, 1857 बंड, महत्वाचे क्रांतिकारक, महत्वाचे भारतातील वृत्तपत्रे, महत्वाच्या सणावळ्या, महत्वाच्या शैक्षणिक संस्था, महत्वाच्या सामाजिक संस्था आणि महत्वाचे व्यक्ती, जे महाराष्ट्राचे फुले शाहू आंबेडकर पासून ते राजाराम मोहन रॉय पर्यंत आपल्याला हे संपूर्ण इतिहासामध्ये पाहावं लागेल. आणि इतिहासाच्या नोट्स आणि टेस्ट फ्री ऑफ कंटेंट मध्ये आपण दिलेलं आहे मित्रांनो मराठीच्या बॅच सोबत. त्यानंतर बघा इंडियन ज्योग्राफी, भूगोल, महाराष्ट्र आणि भारत या दोघांचाही काय असेल भूगोल या ठिकाणी फ्री असेल. त्याच्यामध्ये काही व्हिडिओ आहेत, सोबत काही नोट्स सुद्धा जे आहेत ते आपण दिलेले आहेत. त्यानंतर इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधान, भारतीय राज्यघटना जे आहे ते भारतीय राज्यघटना सुद्धा आहे ती दिलेली आहे. भारतीय राज्यघटनेचा उगम कोणत्या राष्ट्राकडून आपण काय घेतलं, त्यानंतर संपूर्ण राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत, कोणत्या कलमावर कोणाचा विशेष प्रभाव आहे, या सर्व घडामोडी आणि भारतीय राज्यघटनेच्या टेस्ट जे आहेत ऑनलाईन त्या सुद्धा मोफत मध्ये आपण फ्री कंटेंटमध्ये देत आहोत. त्यानंतर जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानाच्या तुम्हाला शालेयच्या 8वी 9वी 10वीच्या नोट्स आहेत, सोबत सामान्य विज्ञानाच्या टोटली एकत्रित नोट्स आहेत आणि टेस्ट सुद्धा दिलेली आहेत मित्रांनो फ्री कंटेंटमध्ये मराठी सोबत. ओके, पुढचा विषय आहे याच्यामध्ये, पुढचा घटक आहे तो म्हणजे स्पोर्ट्स अँड कल्चर. 101% या ठिकाणी क्रीडावर प्रश्न राहणार मित्रांनो, कारण TCSच्या जर आपण ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाहिल्यात, आता मार्केटमध्ये जी काही पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो की TCSच्या झालेल्या प्रश्नपत्रिका, IBPSच्या झाल्या, ऍक्च्युअलमध्ये मित्रांनो ते IBPS किंवा TCSच्या परीक्षा नाहीत, त्या सर्व प्रश्नपत्रिका ही महापरीक्षा पोर्टल 2014 ज्यावेळी फडणवीस सरकार होतं त्यांनी स्थापन केलेलं होतं आणि त्यांच्या अंतर्गतच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या विविध विभागाच्या त्या आहेत ऍक्च्युअलमध्ये. फक्त यांनी ते सर्व प्रश्नपत्रिका टाकल्यानं वरती TCS IBPS असं कवर लावलेलं आहे. आपल्या कुठल्या पुस्तकाला विरोध नाही, सर्व पुस्तकं चांगली असतात, पण ते महापरीक्षा पोर्टलचं आहे आणि सर्व प्रश्नपत्रिका आपण ॲपवर निःशुल्क उपलब्ध केलेल्या आहेत मित्रांनो उत्तरासहित. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी
स्पोर्ट्स क्रीडा क्षेत्रावर निश्चितरित्या प्रश्न असेल मित्रांनो, एक टेस्ट आपण ठेवलेली आहे, फ्री कंटेंट मध्ये टेस्ट आहे, तुम्ही ती बघू शकता. मराठी सोबत तुम्हाला हे फ्री कंटेंट भेटणार आहे मित्रांनो. त्यानंतर कल्चरवर सुद्धा आपण विविध टेस्ट देणार आहोत. ओके, आठवा विषय जो आहे याच्यामधला मित्रांनो तो म्हणजे वेगळा आहे थोडासा. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 म्हणजे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. आता माहितीचा अधिकार अधिनियम 2005 जे अण्णा हजारे ज्यांनी आपलं आंदोलन छेडलं होतं दिल्लीमध्ये जंतर मंत्रवर, आणि त्यानंतर काँग्रेस सरकारने हे अधिनियम लागू केला, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, याची डिटेल नोट्स जी आहे ती ॲपवर उपलब्ध आहे आणि याची टेस्ट सुद्धा आपण देणार आहोत मित्रांनो. त्यानंतर बघा नववा विषय, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, हा सुद्धा जो घटक आहे याची सुद्धा नोट्स आणि टेस्ट जी आहे ती उपलब्ध आपण करणार आहोत मित्रांनो. त्यानंतर अकरावा विषय जो आहे, मी वारंवार का जातोय मित्रांनो, कारण व्हिडिओ बनवताना पॉज झाला होता म्हणून पाहतोय. त्यानंतर शेवटचा घटक जी के मध्ये, इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज, संगणकावर आधारित जे काही बेसिक नॉलेज आहेत या सर्व घडामोडी असतील. तर मित्रांनो मॅक्झिमम जी के जे आहे ते आपण आपल्या ॲपवर कव्हर केलेलं आहे या सर्व कंटेंट सहित, सब कंटेंट सहित, आणि विशेष म्हणजे संपूर्ण जी के चे काही व्हिडिओ नोट्स आणि टेस्ट ह्या मराठी व्याकरणाच्या बॅच सोबत तुम्हाला मोफत असेल. याला कुठल्याही प्रकारे शुल्क आकारण्यात येणार नाही. आपण जे शुल्क घेतोय तुमचं ते केवळ मराठी व्याकरणाच्या बॅचचं, सोबत माझ्याकडून तुम्हाला हे फ्री देतोय. आणि मित्रांनो तयारी कशी करायची, अभ्यास कसा करायचा हे टोटल या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला असेल. विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्यावर देखील त्यांच्या सूचना, त्यांचा काय किती स्कोर येतोय, कोणत्या विषयात अडचण आहे हे सर्व पाहण्यात येणार, आणि कोणत्या विषयामध्ये अवघड चाललेला आहे जो काही विषय असेल त्याचा व्हिडिओ बनवून टाकणे, या संपूर्ण मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना असेल, वैयक्तिक मार्गदर्शन असेल पुन्हा आणखी. ओके, त्यानंतर बघा तिसरा विषय जो असेल याच्यामध्ये बघा मित्रांनो, तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग. तर यामध्ये बघा 15 प्रश्न आणि 30 गुण असतील रिझनिंगचे. ओके, गणित थोडंसं कमी असेल, बुद्धिमत्ता जास्त असेल. ऑनलाईनच्या प्रश्नपत्रिका ज्यावेळेस तुम्ही ॲपमध्ये बघशाल तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट दिलेला आहे, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, त्यानंतर मॅथ, मॅथमध्ये अल्जेब्रा, ज्योमेट्री आणि स्टॅटिक्स, बीजगणित, भूमिती आणि सांख्यिकी. सांख्यिकीवर निश्चितरित्या प्रश्न आहे, ज्योमेट्रीवर प्रश्न आहे, अल्जेब्रावर सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो, एक एक प्रश्न आहेत याच्यावर. त्यानंतर जनरल सायन्स, याच्यामध्ये ज्यांनी काय घेतलं बुद्धिमत्तेमध्ये जनरल सायन्स घेतलं, फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. ओके, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यावर सुद्धा प्रश्न, आणि सोबतच एन्व्हायरमेंट सायन्स, ओके, पर्यावरण सुद्धा यामध्ये ऍड केलेलं आहे. हे तुमच्या बुद्धिमत्तेमध्येच त्यांनी विषय टाकलेला आहे जनरल सायन्समध्ये. कमीत कमी 3 प्रश्न या 15 मधले 3 ते 4 प्रश्न हे जनरल सायन्सला जातील. ओके, 3 प्रश्न गणितावर, अल्जेब्रावर एक, ज्योमेट्रीवर एक आणि स्टॅटिक्सवर एक. आणि मग उरलेलं जे असेल ते दिशा, पाण्यातील आकृत्या, ओके, जलदगतीने आपल्याला बुद्धिमत्ता, अंकमालिका, अक्षरमालिका यावर असेल मित्रांनो. जास्त घाबरण्याची गरज नाही, कारण 3 ते 4 क्वेश्चन आपले जनरल सायन्सवरच यामध्ये येणार आहेत. ओके, हे झालं गणित व बुद्धिमत्ता. त्यानंतर 5वा विषय जो आहे तो म्हणजे डोमेन, विषय ज्ञान आपलं, की नेमकं गेल्या 3-3.5 वर्षापासून ज्याची तुम्ही पदवी मिळवलेली आहे त्यावर आधारित अभ्यासक्रम याच्यामध्ये असेल. याच्यामध्ये 40 प्रश्नसंख्या असेल आणि एकूण गुण असतील 100. या 40 प्रश्नांमध्ये बघा विषय ज्ञान मध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज हा 5वा घटक असेल. हे फक्त टेक्निकलच्या पोस्टला असेल, इतर पोस्टला नसेल. त्यामधला पहिला सब्जेक्ट जो आहे तो म्हणजे अनॉटॉमी अँड फिजिओलॉजी हा असेल. दुसरा सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी. विशेष म्हणजे परीक्षेचं माध्यम जे आहे ना ते मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही असणार आहे मित्रांनो. आणि मला जर वेळ मिळाला तर मी हे विषय ज्ञान सुद्धा तुमचं कव्हर करायचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ देईल, याच्यामध्ये याच्या स्पेशली काही टेस्ट देण्याचा जे असेल ते मी प्रयत्न करेल. तुम्हाला टेस्ट भेटून जातील मित्रांनो. जे काही संपूर्ण टॉपिक यांनी सांगितले या संपूर्ण टॉपिकच्या टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील आणि ते फ्री ऑफ कंटेंट मध्ये मी देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो. प्रयत्न करेल, गॅरंटी सांगणार नाही, परंतु देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ओके, पहिला सब्जेक्ट जो, पहिला जो भाग आहे याच्यामध्ये 40 प्रश्न, सर्वाधिक वेटेज जे आहे ते विषय ज्ञानला आहे, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजला आहे मित्रांनो. आणि तुम्ही गेल्या 3 वर्षापासून या पदाची म्हणजे अभ्यास केलेलाच आहे, याचं वेगळं करायची काही गरज नाही. बघा पहिलं अॅनॉटॉमी अँड फिजिओलॉजी, दुसरं मायक्रोबायोलॉजी, त्यानंतर सोशोलॉजी सामाजिक शास्त्र, ओके, फंडामेंटल्स ऑफ नर्सिंग, त्यानंतर फर्स्ट एड, पर्सनल हायजीन, त्यानंतरचा पुढचा जो घटक असेल ते मेडिकल सर्जरी नर्सिंग फर्स्ट पार्ट, ओके, त्यानंतर कम्युनिकेबल डिसीज, ओके, म्हणजे संसर्गजन्य जे आजार आहेत ते,
त्यानंतर ईएनटी कान नाक घसा जे असेल त्याच्यावर आधारित प्रश्न, त्यानंतर स्किन, त्यानंतर मेंटल हेल्थ अँड सायकॅट्रिक नर्सिंग यावर, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, कम्प्युटर एज्युकेशन, मिडवाइफरी अँड गायनाकोलॉजी नर्सिंग, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड पार्ट आणि पेडियाट्रिक नर्सिंग, एवढे टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. या टॉपिकवर निश्चितरित्या प्रश्न येणार मित्रांनो, आणि मी पुरेपूर प्रयत्न करेल, कारण मराठी आणि इंग्लिश या दोन माध्यमातून आहे, तर मी मराठी माध्यमातून या ठिकाणी सायन्सचे जे तुमचे टॉपिक दिलेले आहेत या सर्वांचे प्रश्न बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल मित्रांनो. अशा रीतीने हा अभ्यासक्रम होता. लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेमध्ये 15 प्रश्न मराठी व्याकरण, 15 प्रश्न इंग्रजी व्याकरण, 15 प्रश्न सामान्य ज्ञान, 15 प्रश्न गणित व बुद्धिमत्ता, हे झाले 60 प्रश्न. ओके, आणि 40 प्रश्न हे डोमेनचे आहेत, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजचे आहेत 40 प्रश्न, अशी प्रश्न संख्या. तर मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा व्हिडिओ पॉज झाला होता. तर ह्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आपण एक नजर टाकलेली आहे, चर्चा केलेली आहे. ओव्हरऑल टोटली आपल्याला प्रश्न संख्या 100 आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही, त्यामुळं नेमका पेपर कसा सोडवायचा ऑनलाईनचा आपल्याला, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण ऍपवर टाकलेला आहे, की नेमकी ओव्हरऑल आयडिया तुम्हाला येईल की एखादे प्रश्न जे आहे त्याचं उत्तर जरी आलं नाही, ऍज पर लॉजिक लावून कशा रीतीने उत्तर सोडवायचं, याचा सुद्धा आपण ऍपवर व्हिडिओ टाकलेला आहे, की नेमकी ऑनलाईनची प्रश्नपत्रिका कशी सोडवायची. ओके मित्रांनो, अशा प्रकारचं संपूर्ण तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल, आणि निश्चितरित्या मी तुम्हाला 100% खात्री देतोय की येणारी पोस्ट ही तुमचीच असेल मित्रांनो, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. व्यवस्थित एक प्री प्लॅन तयार करा, एक ब्ल्यू प्रिंट तयार करा. आपण जे विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केलेली आहे आपल्या ॲपवरून, त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असेल, त्यावर आपण प्रत्येक विद्यार्थ्याला इंडिव्हिज्युअल वैयक्तिक मार्गदर्शन करतोय की कोणत्या विषयाचा अभ्यास कमी आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य गणित की विषय ज्ञान, त्यानुसार त्यांना प्रॉपर गाईडलाईन, योग्य मार्गदर्शन त्यांना देण्यात येत आहे. आणि विशेष म्हणजे जो विषय कच्चा आहे, मग त्यासाठी त्याची तयारी कशी करायची, त्याचं सुद्धा समुपदेशन मार्गदर्शन त्यांना करण्यात येणार आहे. आणि जर याच्यातल्या विषयामध्ये जर कोणता टॉपिक फारच अवघड जात असेल, तर त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवून आपण ॲपवर आपण टाकणार आहोत मित्रांनो. अशा रीतीने परिपूर्ण तुम्हाला 100% या एक महिन्याचं, पूर्णतः या 30 दिवसाचं तुमच्याकडे नियोजन असायला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो, जुलै अखेरपर्यंत आपली परीक्षा एक्झाम होणार आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही क्लिक करू शकता, व आमचे राजमुद्रा अकॅडमी हे ऑनलाईन ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. सोबतच मित्रांनो, हे सर्व मराठी व्याकरण व शब्दसंग्रह या एका विषयामध्ये तुम्हाला ऑल सब्जेक्ट फ्री कंटेंटमध्ये या ठिकाणी भेटत आहेत, ओनली 499. ही ऑफर फक्त 20 मे पर्यंत असेल मित्रांनो, नंतर नाही, याची फी नंतर 1499 रुपये होणार आहे. त्यामुळं लिमिटेड व्हॅकन्सीज आहेत, फक्त आपण याच्यामध्ये 100 विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिलेला आहे, 101 वा प्रवेश होणार नाही, आपोआप ॲप लॉक असेल त्या ठिकाणी, कारण योग्य नियोजन करून विद्यार्थ्याचा रिझल्ट द्यायचा. आपल्याला 100 पैकी कमीत कमी 70+ स्टुडंट लागणार, म्हणजे लागणार मित्रांनो. आणि तशा रीतीचं नियोजन आहे माझ्याकडे, ब्ल्यूप्रिंट आहे त्याची. ओके, तर मित्रांनो, मराठी व्याकरण व शब्द संग्रहासोबतच या ठिकाणी बघा, संपूर्ण सामान्य ज्ञान जीकेची व्हिडिओ नोट्स टेस्ट मोफत आहेत. ओके, विषय ज्ञानच्या सुद्धा आपण या ठिकाणी टेस्ट बनवणार आहोत. इंग्रजी जे आहे, इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह, याच्या सुद्धा नोट्स काही उपलब्ध केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना ॲपवर. तर तुम्ही लगेचच या ठिकाणी ॲप डाउनलोड करून बॅच परचेस आमची करू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं एक्झॅक्ट आपल्याला अभ्यासक्रम माहीत असणं सर्व गरजेचं आहे, की नेमकी आपल्याला तयारी करताना कोणत्या दिशेने तयारी करायची आहे. आणि मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की अभ्यासक्रम हा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यास करता तिथं समोर असायला पाहिजे एक्झॅक्ट, की आपल्याला काय वाचायचं आहे त्याच्यामध्ये. उगच येण्यासारखं काही उठलं सुटलं वाचत बसला त्याला काहीही अर्थ नाही. एक प्रॉपर वेनं, प्रॉपर प्लॅननं आपल्याला तयारी करावी लागेल आणि आपल्याला रिझल्ट काढावा लागेल. 101% मित्रांनो रिझल्ट येईल तुमचा, कारण जागा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. माजी सैनिकाच्या जागा कन्वर्ट होतील, त्याच्यानंतर अंशकालीनच्या जागा ज्या आहेत, अंशकालीन पदवीधर त्याच्या जागा कन्वर्ट होतील, आणि इतर सुद्धा जागा कन्वर्ट होतील. त्यामुळं आणि विद्यार्थी संख्या जर पाहायला गेलो तर काय फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या नाही. लक्षात ठेवा मुलींनो, मी वारंवार सांगतोय की तुम्हाला 30% नॉन क्रम लेअरची आता आवश्यकता नाही, तुम्ही आपोआपच खुल्या गटामध्ये या ठिकाणी मोडता. त्यामुळं फॉर्म भरताना कृपया महिलांनी चुका करू नका मित्रांनो. ओके मित्रांनो,
तर आता तुमचा जास्त वेळ घेत नाही तर ऍपच्या सॉरी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करू शकता आणि ऍप डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही थेट फोन देखील करू शकता. माझा मोबाईल नंबर या ठिकाणी देतोय तुम्हाला 9922033567. ओके आणि त्यानंतर मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक येईल. ती स्पेशल तो जो ग्रुप आहे तो स्टाफ नर्स साठीचाच विद्यार्थ्यांचा आहे आणि त्यांच्या त्या ग्रुपला आपण विद्यार्थ्यांना काही मोफत कंटेंट देत आहोत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप जॉईन करायचा त्यांनी तो ग्रुप जॉईन करू शकता. मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.